नमस्कार. आज नुकतंच हॅमलेट हे नाटक आपल्या नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात होत आहेत. तर आपल्यासोबत आहे हॅमलेट या नाटकात भूमिका करणारे तुषार दळवी. चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं की यांची भूमिका काय आहे. हॅमलेट हे सगळ्यांना माहिती आहे की विलियम शेक्सपियरचे जगप्रसिद्ध नाटक आहे. आणि या नाटकात मी जी भूमिका करतो आहे त्या कॅरेक्टरचं नाव आहे क्लॉडियस. क्लॉडियस हा हॅमलेटचा काका असतो. आणि क्लॉडियस जो आहे तो नाटकाच्या म्हणजे सुरुवातीलाच तो राजा झालेला आहे, डेन्मार्कचा राजा आहे. पण हे राजेपद त्याच्याकडे आपसूक आलेलं नाही आहे, त्याकरता त्याने त्याच्या भावाचा खून केला आहे, म्हणजे हॅमलेटच्या वडिलांचा. आणि तेव्हापासून हे नाटक सुरू होतं. आणि अशी ही आणि मग कसं काय त्याचं पुढे काय होतं, हॅमलेट मला कळल्यावर काय होतं, तो कसा काय सूड घेतो, या अनेक गोष्टी निरनिराळे वळणं घेत हे नाटक पुढे जातं. तर साहजिक आहे की मी विलन हे नकारात्मक भूमिका आहे या नाटकातली. आणि फक्त कसं असतं की म्हणजे विलन म्हटला की तो सगळ्याच गोष्टी वाईट करणार की तो किंवा तो अत्यंत प्रत्येकच गोष्टीत तो काहीतरी म्हणजे काय आपण त्याला म्हणूया खुंचीपणे वागणार किंवा हे असं कॅरेक्टर नाही आहे. कारण शेक्सपियरचं मला वाटतं विशेषता अशी आहे की कुठलंही कॅरेक्टर जे मनुष्याच्या स्वभावात जे अनेक गोष्टी असतात चांगल्या वाईट सगळ्या त्या सगळ्यांचं अंतर्भाव या कॅरेक्टरमध्ये आहे. त्यामुळे ती एका लाईनमध्ये न जाता जरी तो विलन असेल तरी त्यातही अनेक वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळ्या भूमिकेला वेगवेगळ्या डायमेन्शन्स आहेत. आणि जसं नाटकाची कथा पुढे जाते तसंसं अनेक वळणं घेत पुढे जातं, त्यानुसार कॅरेक्टर डेव्हलप होत जातं. आणि त्यामुळे नाटकाचा तो एक अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. आतापर्यंत तुम्ही बरेच भूमिका केल्या आहेत, बरेच चित्रपटांतून, मालिकातून, नाटकातून, पण हॅमलेटमधली ही जी भूमिका आहे, तुम्हाला या भूमिकेविषयी काय वाटतं? आतापर्यंतच्या ज्या भूमिका केल्या त्यानंतर या भूमिकेविषयी. हां, एकतर मी म्हटलं तसं की जगप्रसिद्ध नाटक, जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर, त्याचं सगळ्यात सर्वोत्कृष्ट नाटक हे मानलं जातं, सर्वोत्कृष्ट ट्रॅजेडी ही मानली जाते जगातली. तर नॅचरली की अशा प्रकारचं नाटक करायला मिळणं एक अभिनेता म्हणून खरंच खूप आनंदाची गोष्ट होती माझ्याकरता. त्याचबरोबर झी मराठी प्रेझेंटर आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर या नाटक हे नाटक सादर होत आहे, किंवा जिगीशा अष्टविनायक हे जे एक दर्जेदार नाटकं करणाऱ्या नाट्यसंस्था म्हणून ओळखल्या जातात, त्यांचं हे प्रॉडक्शन आहे, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या विशेषता असल्यामुळे नॅचरली की जरी मी अनेक वर्ष नाटकातनं किंवा या क्षेत्रात आहे, काम करतो आहे, यापूर्वीही मी शेक्सपियरची नाटकं केली आहेत, हे माझं शेक्सपियरचं चौथं नाटक आहे. पण अगोदरची जी तीन नाटकं होती ती एवढ्या मोठ्या स्केलवर नव्हती. आम्ही आमच्या आंतरनाट्य नावाची संस्था होती मुंबईत, तिच्यातर्फे आम्ही प्रायोगिक तत्वावर नाटकं केली ही. त्यामुळे हे इतकं मोठ्या स्केलवर इतक्या भव्य दिव्य प्रमाणात नाटक सादर होणार आहे, त्यामुळे हा या नाटकाचा विशेष माझ्याकरता एक होता की अशा प्रकारे. आणि बऱ्याच वेळा मी पॉझिटिव्ह किंवा आपण ज्याला सकारात्मक भूमिका म्हणतो त्या भूमिका करत आलो आहे. तर त्यामुळे नॅचरली एखाद्या अभिनेत्याला कसं असतं की एक काहीतरी नेहमीपेक्षा जरा वेगळं काम किंवा लोकांना जरा एक वेगळं काहीतरी दाखवायला मिळणं, तो चान्स मिळणं, याचा अभिनेता म्हणून मी शोधत असतो. तर त्यामुळे याचा म्हणजे आत्ता मी असं दिसतो आहे आणि नाटकातलं माझं रूप यातही खूप फरक आहे. तर त्यामुळे या अनेक गोष्टींचा विचार करत मला काहीतरी वेगळं करायला मिळालं या नाटकात. त्यामुळे मला याचा विशेष आनंद आहे की इतक्या मोठ्या नाटकात आणि मराठी रंगभूमीवर हे अशा प्रकारे इतकं एक वेगळ्या प्रकारचा इतका मोठ्या प्रमाणावरचा प्रयोग होतो आहे, त्याचा मी भाग आहे, आनंद आहेच. पण त्याचबरोबर माझी भूमिकासुद्धा लोकांना काहीतरी एक मी वेगळं दाखवू शकेन, वेगळ्या प्रकारे काहीतरी मी त्यांना सादर काहीतरी मी सादरीकरण करू शकेन आणि त्यांना एक सरप्राईज एलिमेंट माझ्या कामातनं मिळेल, हे असल्यामुळे
आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या सगळ्या कारणां जी आहेत, प्रोडक्शन असेल, डायरेक्शन असेल, झी असेल, या सगळ्याचमुळे एक माझ्याकरता ती खूप महत्त्वाची भूमिका आहे. हां, आतापर्यंत तुम्हाला आम्ही कॉमेडी भूमिकात, जसं हरी मिर्च, राज मिर्च ह्या ज्या सिरियल्स होत्या अशामधनं परत बघता येईल का तुम्हाला? ऑफकोर्स मला नक्की आवडेलच अशा प्रकारचं मी कुठली भूमिका करायला, कारण कॉमेडी करताना कसं आहे की एकतर दोन गोष्टी, कॉमेडी करताना ॲज अन ॲक्टर आम्हीसुद्धा एक असं खूप रिलॅक्स्ड असतो आणि तेच ऑडियन्ससुद्धा, ऑडियन्सला हसवायला नक्कीच ते खूप कठीण आहे पण ते करायला खूप बरं वाटतं. तर मलाही नक्कीच आवडेल, पण आय होप की आता हे तुमचं आपला जो म्हणजे इंटरव्ह्यू आहे ते बहुतेक कोणी लेखक दिग्दर्शक बघतील आणि पुन्हा मला एखादी कॉमेडी भूमिका माझ्याकडे येईल. आता हे नाटक हॅमलेट, हॅमलेट नाटक हे नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात पहिल्यांदा होत आहे आणि हे मोठं नाटकही पहिल्यांदा इथे होत आहे, तर या सभागृहाविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे मी नागपुरात यापूर्वी प्रयोग केले आहेत पण या थिएटरमध्ये पहिल्यांदाच, कारण नवीन आहे अर्थातच थिएटर, मी पहिल्यांदा प्रयोग करतो आहे. तर म्हणजे नक्की आमच्यासारख्या भव्य दिव्य नाटकाकरता तर हे आपण ज्याला आयडियल म्हणू अशा प्रकारचं हा रंगमंच आहे, कारण इतक्या मोठ्या प्रकारचा म्हणजे आमचा जो सेट आहे किंवा ज्या स्केलवर हे नाटक आहे त्याला न्याय देणारा असा हा रंगमंच आहे. त्यामुळे अर्थातच इकडे आणि इकडे जेव्हा पहिल्यांदा आलो काल आमच्या प्रयोगाच्या वेळेस, तेव्हाच म्हटलं हे एकूण त्याचं जे रूप पाहिलं आणि म्हटलं बाहेरूनच बघून वाटतं की अरे वा क्या बात आहे, अशा प्रकारे इतकं ग्रँड, इतकं मोठं थिएटर आहे आणि तिकडे आपल्या नाटकाचा प्रयोग होतो आहे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि सुरेश भटांच्या नावाचं थिएटर आहे, कविवर्य सुरेश भट यांच्या नावाच्या थिएटरमध्ये हा असा प्रयोग करायला मिळतो आहे, यामुळे खरंच खूप समाधान वाटतं आहे. नक्कीच, आणि तुम्हाला हॅमलेट या नाटकाकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि परत तुम्हाला आम्ही एखाद्या काही कॉमेडी या भूमिकेत नक्कीच बघूया. थँक्यू. नमस्कार, मी तुषार दळवी, तुम्ही पाहत आहे नाटुकला हे यूट्यूब चॅनल. तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.